आजही 24 तास एक पाऊल पुढे. एकतर जन्मजात असलेला मुकबधीरपणा तर पुन्हा वाट्याला आलेली छळछावणी असं मरणापेक्षाही वाईट आयुष्य जगतायत धुळ्यातल्या जुन्नेर गावच्या राऊळ खानवलकर निवासी मुकबधीर विद्यालयातले विद्यार्थी. या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर संस्थाचालक मात्र आपलं उखळ पांढरं करतायत. हे आहे धुळ्यामधलं जुन्नेर गावातलं राऊळ खानवलकर निवासी मुकबधीर विद्यालय. संस्था चालकांच्या मनमानीमुळे या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला अक्षरशः छळछावणीतलं जगणं आलंय. निवासी शाळेत 48 मुकबधीर विद्यार्थी शिकतायत. संस्थेनं वीज बिल न भरल्यामुळे इथले विद्यार्थी गेल्या 6 महिन्यांपासून अंधारातच राहत आहेत. विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या ठिकाणी दिवे पंखे तर सुडाच, साधं खिडक्यांना दारही नाहीयेत. तसंच पुरेसं अन्नधान्य नसल्यानं या विद्यार्थ्यांना अर्धपोटीच दिवस काढावे लागतायत. संस्था चालकांनी जून 2012 मध्ये शाळेतल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून 2 महिन्याचा पगार आणि दर महिन्यातल्या पगारातल्या 20% रकमेची मागणी केली. ही मागणी शिक्षक कर्मचाऱ्यांनी धुडकावून लावल्यानं संस्था चालकांकडून हा जीवघेणा त्रास सुरू झाला. याबाबत समाज कल्याण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची गांभीर्यानं दखल घेण्यात आलेली नाही. संस्था प्रमुखांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या वेतनाच्या 20% रक्कम संस्थेला द्यावी अशी त्यांच्याकडून मागणी झाली. परंतु 20% रक्कम देणं अशक्य असल्यानं आम्ही ती मागणी त्यांची अमान्य केली. समाज कल्याण विभागानं शाळेला 5 लाखांचा परिपोषण आहाराचा निधी दिला, मात्र तोही संस्था चालकांनी हडप केला. हा लाईटचा नुसताच प्रश्न नाही आहे, तर मुलांच्या जेवणाच्या संदर्भात देखील अतिशय मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी हजर जे विद्यार्थी असतात, कमीत कमी 50 आसपास रोज विद्यार्थी या ठिकाणी हजर असतात, आणि एवढ्या विद्यार्थी संख्येला 1 किलो टमाटे, 1 किलो बटाटे, 1 किलो कडधान्ये या पद्धतीने दिलं जातं. आमच्याकडनं आमच्यावर दबाव आणून आम्हाला जास्तीत जास्त ते लिहिलं गेलं पाहिजे या पद्धतीने आम्हाला सांगितलं जातं. हातवाऱ्याच्या माध्यमातून आपल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी या विद्यार्थ्यांचं तसंच कर्मचाऱ्यांचं भविष्य एका संस्था चालकाची मनमानी आणि प्रशासनाची अनास्था अशा दुहेरी कचाट्यात सापडलंय. संस्था चालकांची मनमानी आणि जिल्हा प्रशासनाची कुंभकर्ण निद्रा या दोन कारणांमुळे इथल्या विद्यार्थ्यांना नरक यातनांना तोंड द्यावं लागतंय. जीव मुठीत घेऊन 1-1 रात्र इथे विद्यार्थी काढतायत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या या दुरावस्थेकडे कोण आणि केव्हा लक्ष देईल हे दोन प्रश्न महत्वाचे आहेत. प्रशांत परदेशी, झी 24 तास, जुन्नर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.